म्हणजे प्रत्येक वेळेला पैसे कमवण्याचं का काम जे आहे का इंदुरीकरांनीच ठेका घेतलाय का ते गौतमी पाटीलचं जेव्हा हे पुढे आलं त्यांच्या मानधनाचं तेव्हा वारंवार इंदुरीकर अगदी दोन तीन कीर्तनात त्यांनी हा विषय घेतला याचं कारणच हे की महिला पुढं जात असतात तेव्हा त्यांना भगवत नाही अण्णांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आणि जेव्हा कधी मला वाटेल तेव्हा मी अण्णांना आवर्जून भेटत असते आणि तेही मला जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतं जेव्हा इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटलाचा उल्लेख केला आणि आम्हाला पाच हजार भेटतात लोक देत नाही तिकडे तीन तीन गाण्यासाठी इतके पैसे मोजले जातात असं तसं टीका केली त्यावर तुम्ही तुटून पडला त्यांना खडे बोल सुनावले पण दुसरा असा तुमच्यावर आरोप केला जातो अनेकांकडून की तुम्ही अने त्याच गौतमी पाटलांनी एका कार्यक्रमामध्ये अश्लील हावभाव केले होते तेव्हा तिला का तुम्ही खडसावलं नाही का सुनावलं नाही जेव्हा गौतमी पाटलांविषयी अश्लील हावभाव केले म्हणून आवाज उठवला गेला तेव्हा अनेक काही लावणी सम्राज्ञी समोर आलेल्या होत्या आणि तातडीने लावणी सम्राज्ञी ज्या गौतमी पाटील आहेत त्यांनी माफी मागितली होती यापुढे मी असं जर काही चुकीचं असेल वाटत असेल तर मी करणार नाही असं सांगितलं होतं त्यामुळे तेव्हा ते बोलण्याचा काही इतका संबंध आला नाही परंतु जेव्हा इंदुरीकर हा विषय घेतात इंदुरीकरांचा गौतमी पाटीलवर बोलायचा काही संबंध आहे तुम्ही प्रबोधन करा ना वेगवेगळे विषय आहेत अनेक वेगवेगळे नेते जे आहेत शेतकऱ्यांविषयी जे काही करत नाही त्याविषयी बोला जे महिलांचे प्रश्न सोडवले जात नाहीत त्याविषयी बोला महिला मंत्री कुठल्याही मंत्रिमंडळात नाही ते प्रबोधनकार म्हणून तुम्ही सांगा ना त्याविषयी बोला ना परंतु एखादी महिला येते आणि ती काहीतरी मनधन जास्त स्वीकारते आणि हे जेव्हा कानावर येतं तेव्हा त्या महिलेविषयी बोलायचं म्हणजे प्रत्येक वेळेला पैसे कमवण्याचं काम जे आहे का इंदुरीकरांनीच ठेका घेतलाय का महिलेने पुढं गेलं की इंदुरीकरांना कधी आवडलेलं नाहीये आपण बघितलं असेल की त्यांची अनेक कीर्तन मी बघितली आहेत प्रत्येक वेळेला महिलेला दुय्यम लेखणं कमी लेखन हाच आशय त्यांच्या कीर्तनामध्ये असतो आणि म्हणूनच जे आहे ते गौतमी पाटीलचं जेव्हा हे पुढे आलं त्यांच्या मानधनाचं तेव्हा वारंवार इंदुरीकर अगदी दोन तीन कीर्तनात त्यांनी हा विषय घेतला याचं कारणच हे आहे की महिला पुढं जात असता ते तेव्हा त्यांना बघवत नाही आणि मग त्याविषयी काहीतरी बोलायचं आणि तिची बदनामी मग सुरू करायची समर्थकांनी स्त्रियांबद्दल uh, काही प्रश्न असले की तुम्ही पोटतिडकी मांडता आंदोलन करता हे सगळं बघितलं मात्र तुम्ही अण्णा हजारे यांच्यासोबतही काम केलेलं आहे त्यांची साथ कशी सोडली किती दिवस काम केलं नाही अण्णा हजारेंबरोबर जेव्हा सुरुवातीला आम्ही काम केलं अण्णांच्या आत्ताही मी संपर्कात असते जेव्हा कधी मी नगर दौऱ्यावर किंवा त्या मार्गे जात असते तेव्हा अण्णांना आवर्जून भेटत असते आणि अण्णाही मला सांगत असतात की मी टी व्हीला बघतो किंवा तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे अजिबात हे आंदोलन किंवा हा संघर्ष सोडायचा नाही तुमचं जे काही एक जो करारी बाणा आहे आक्रमक बाना आहे अण्णांनी मला सांगितलं की ते अजिबात त्याच्यामध्ये जे आहे ते कमी किंवा कधीही शांततेत जे आहे शांततेत कामं करा परंतु तुमचा जो एक आक्रमक बाना आहे ना तो अजिबात तृप्ती तुम्ही कमी करू नका अण्णांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आणि जेव्हा कधी मला वाटेल तेव्हा मी अण्णांना आवर्जून भेटत असते आणि तेही मला जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात